तुम्ही आम्ही मोठे आहोत, पण याला तीन आधार आहेत. एक, आई वडिलांचा आशीर्वाद. दोन, देवाचा आशीर्वाद. आणि तीन, स्वतःचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. प्रारब्ध नसेल तर राजकारण असो, संप्रदाय असो, कोणताही माणूस प्रारब्धाशिवाय मोठा होऊ शकत नाही. काय मत तुमचं? पुरावा सांगू एका मिनिटात. पाय लागला तर अहिल्या तरली, नजर टाकली तर शबरी तरली, आणि नाव घेतलं तर दगड तरली. राम त्याचा बाप पुत्र शोकाने मेला, आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय प्रारंभ? रामाचा बाप पुत्र शोकाने मेला बायकोच्या मांडीवर, दशरथ मेला कौशल्याच्या मांडीवर, आणि जटायू मेला रामा. उलट सांगा, बायको पळवणारा बापाचा बा रावण रामाच्या मांडीवर मेला. पा उलट तमाशा. रामाची बायको ज्याने पळवली तो रामाच्या मांडीवर मेला, आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. प्रारब्ध आहे असं उलट नाही म्हणजे माझं देवाना वाईट तू नीट राय. अरे साडेआठला इंटरव्ह्यू आहे, तू पावणे आठला उठला आहे, सव्वा आठला झेरोस काढाय चालला आहे, मार्कशीटमध्ये घातलं लाईट गेली. काल जातो इंटरव्ह्यूला, इंटरव्ह्यूला जायचं म्हणजे आदल्या रात्री फाईल तयार असावा, फाईलला पहिला कागद चिटकेला असावा, दहावीचं मार्कशीट आहे, बारावीचं मार्कशीट आहे, अनुभव आहे, कपडे टेबलवर काढून ठेवा, दात घासायचं जवळ घेऊन ठेवा, घाई जरी झाली तर सकाळी पटकन आवरेल, आणि कपडे कलर कपडे घालू नये इंटरव्ह्यूला जाताना, फिट कपडे घालू नये, फिट कपडे घालू नये, कलर कपडे घालू नये, कपडा हा त्या इंटरव्ह्यूला शोभेल असा असावा. तू शिक्षकाच्या इंटरव्ह्यूला जीन पॅन्ट घालून चाललाय, मग पोरं मोकळे नाही येणार का वर्गात? मग आता पोरं म्हणते आमचा गुरुजी फिट, आम्ही मोकळे नाही. तसं असावं, इंटरव्ह्यूला नम्रतेनं बोलावं. दुकानदारी करायची का, गिरायकाशी नीट बोल, गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय, लोकांना काय वेळ आहे का? लोकांनी असे लई शेट विकारी केले, तू काय येवाणी करतो? नम्रतेनं असावा. आणि एक ध्यानात ठेवा, नोकरी जमली नाही तर व्यवसाय करावा, व्यवसाय नाही जमला तर शेती करावी, शेती नाही जमली तर पैलवानकी करावी, पण कोणत्या तरी क्षेत्रात माणसानं मग्न राहावं. तुम्हाला वाजवणं जमत नाही, गाणं शिका. गाणं जमत नाही, पकवास शिका. नाही काही जमत, पैलवान व्हा. तेही जमत नाही, जागा मोकळी करा. तुम्ही जगून करता काय? पैलवानकी होणं म्हणजे तुम्ही आत्ता सध्याच्या काळात सोपं नका समजू मारा. सगळ्यात टॉपचं मार्केट आहे आज या 5-7 वर्षात कुणाला? सगळ्यात टॉप. आता ते काय झालंय, दुबळ्यात ताकद नसल्यामुळे ते म्हणते या कानपट्टी दिली पाहिजे. आज सगळ्या क्षेत्रात ते क्षेत्र टॉप ठरत चाललंय. 8 दिवस झालेत महाराज, 10-12 दिवसापासून कुस्ती दंगल चालू आहे. माणसं काम बुडून बघतात, आणि बघण्यासारखं आहेच ना. व्यक्तीची चपळता, व्यक्तीचा ॲक्टिव्हपणा, डावाची माहिती कळली पाहिजे ना. एक कोल्हापूरवरून गदा घेऊन आलं, एक महाराष्ट्र केसरी झालं, आणि त्याचा गावाने सत्कार ठुला. मग त्याने नीट बोलावं का नाही? तो भाषणात म्हणला, आता पहिली गावाची तर जिरवली. गाव मला नाव ठेवत होतं, गावाची जिरवली. आता एकदा गुरुला पाडायचं बस. अन्याय. ते गेलं गुरुकडं गदा घेऊन. गुरु म्हणले, कल्याण. तर म्हणलं, कल्याण नाही, भिवंडी नाही, उद्या आपली होणार. गुरुला तर घामच आला. गुरु म्हणला, मी गुड घेतून गेलो, तुला काय ऊत आला? तर म्हणलं, होणार. गुरु म्हणले, या भाऊ उद्या आता तुला ऊतच आलाय. त्याच्या रात खोलीत मांड्या वाजवायचं नुसतं. 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्याच्या डोक्यात. बारीक खोली होती, हंडाच गुथला एकदा त्या डोक्यात. आणि सकाळी 4-5 माणसं घेऊन निघलं, आणि गुरु पुढं गेलो, लंगोट बिंगोट लावून नुसतं मांड्याच वाजवायचं. गुरु म्हणले, आपलं काम करतो काय ना आता शेवटच्या घाटकाला म्हातारपणाला. गुरु आपले लंगोट लावून बसले होते, काही बोलले नाही. हागडी नुसता चाट 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 नुसता मांड्यात वाजवायचा. गुरुनी दम होऊन दिला आणि उठले गुरु. मग यानं होऊन गुरुला कवळी का आलं मारा? होऊन गेलं गुरुला कवळी मारली. गुरुनं एकच डाव टाकला, तोंडातच फुफटा गेला, उलट पालट झाली. तो उठला आणि गुरुला म्हणला, सगळ्यात नालायक गुरु आहे तुम्हाला, नका. तो हा डाव मला का शिकवला नव्हता? तो
एवढे डाव शिकवले हा का शिकवला नंदा. तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता मला माहिती आहे. तू 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 उरताटेले तू एक दिवस या रंगात येणार याचा मला अंदाज. नम्रतेने लक्ष्मी टिकते, नम्रतेने तब्येत करते. तुम्ही ही पैलवान नको पा, शांत असतात, चालणं शांत असतं, बोलणं चल. त्यावेळी दुबळी माणसं चालायला कोणाला वावरून देते नाही, बोलायला तर बोलूनच देते नाही. तसं नाही, ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणते बायको करू दे, अशी नीट करून टाकीन गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. तू मरशीन भाऊ. अरे किती जाल कुत्र पाळा, पार माणूस फाडणार फाडून टाकणार कुत्र पाळा. आणि शिवारात फक्त वाघ येऊ द्या, कुत्र्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते भुकत नाही. कनात येते ते म्हणतं भुकलं का मेलोच. ते खाटाखाली जाऊन बसते, वाघाला म्हणते खाटावरचा नाही मला राव दे. महाराजांची भाषा आहे. आज पैलवान एक क्षेत्र वाखण्याजोगं आहे आणि त्याची आता गरज आहे. मी म्हणतो नाही कुस्त्या खेळले, निरोगी शरीर ही संपत्ती आहे. तुम्ही नाही कुस्त्या खेळणार ना खेळ, पण एक वाक्य समजा, निदान तुम्ही पैलवानकी जर केली ना तुम्हाला शुगर तरी होणार नाही, बी पी तरी होणार नाही, अटॅक तरी येणार नाही, आयुष्य जास्त टिकल्याशिवाय राहणार नाही. काय सगळ्यांनाच यश येईल असं नाही. हे दुबळे जगून जगून काय करणार आहे, कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही मारा. आज पैलवान की क्षेत्र कच्चं नका समजू, ते आपल्याला जमत नाही म्हणून आपला निगेटिव्ह विचार आहे. दिवाळीला एकानं गाडी घेतली आपल्याला आरत नाही, ॲव्हरेज नाही तिला, खास नाही गाडी ती, रोडला धोकादायक आहे. मग आता घरावर चालली ते गाडी आप रोडला धोकादायक आहे. निगेटिव्ह नको आहे, पॉझिटिव्ह पाहिजे. आता तिसरा मुद्दा, आज गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान पै देवीदास कर्डिले यांच्या 34व्या अभिष्टचिंतनाला, पैलवानाचंच अभिष्टचिंतन आहे नेमकं, आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि इंदुरीकरचं कीर्तन 34ला ठुल्लंय म्हणले होते, त्या गड्याला 100 वर्ष व्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आणि जर लग्नाला ठुलं नाही महाराज कुठं. एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक आज या आता कर्डिलेंच्या अभिष्टचिंतनाला सांगतो महाराज. कर्डिले हे जे घराणे सगळे यांना हे पैलवान की हे वरदानच आहे महाराज. ते बाबा आज नवीन यांच्यात आलं आहे असं नाही, हे पहिल्यापासून ती एक परंपरा आहे महाराज. आजोबानंतर वडील, वडिलानंतर नातू, ना विशिष्ट वरदानच असतं महाराज. त्याचे ते कर्डिले घराण्यांना आहे, सगळे कर्डिले त्यांना ते एक पहिल्यापासून, आणि ते घरात संस्कार असल्यामुळं ते पुढं टिकलं जातं. आजोबा नियमात असल्यामुळं ते नियम बापाला पाळावं लागतात, आणि बाप नियमात असल्यामुळं मुलाला पाळ ते जमतं म्हणजे त्याला प्रयत्न असतात, प्रारब्ध असतं, आणि घरच्यांचं मार्गदर्शन असतं. एक वाक्य सांगतो कर्डिलेंच्या अभिष्टचिंतनाला 34व्या, कुणी कुणालाही नाव ठेवावं, नीट आहे का बरं का, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवू नये. कोणत्याही क्षेत्रात समजा आमदार साहेब आहेत, राजकारणात टॉप आहे, बाकीचे सगळी कर्डिली कंपनी पैलवानकीमध्ये टॉप आहे, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल ना महाराज, आपल्याला त्या स्वाभिमानच पाहिजे. आपला एक बुरानगरमधला एक मुलगा सी ए झाला, कौतुक आहे. एक मुलगा हिंद केसरी झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी तहसीलदार झाली, कौतुक आहे ना. एक धोत्रावाला शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत गेला, स्वाभिमान आहे. हे आपल्या लोकांना नुसती जळकाट सव. आपण म्हणलं ना तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपली अवलाद काय म्हणते माहिती तो ना. त्याचे सगळे लफडे आपल्याला माहीत, अशी अवलाद आहे. आपली लोक भिकारी होत आली त्याला हेच कारण आहे. यांचं इतरांचं तसं नाही. तुम्ही बाकीचे लोक पहा, नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा हुशार आहेत. त्यांचे वायले निघले दोघं भाऊ,
मध्ये फक्त भीती. इकडं वस्तू मिळाली नाही ना तो म्हणतो इकडे घे. कोणचं दुकान नाही आपली अवलाद काय म्हणते म्हणे कुठे घे तिथं तिथं सगळ्यात खराब दरिद्री विचाराची लोक आहेत. आता हे संदीप शेटकरी सगळे ए सगळे आपल्या माणूस आपल्या क्षेत्रात कोणत्याही मोठ्या होत असेल ना समजा इंदुरीकर तो आपला नाही पण आपलं आहे ना कधी आपलं आपलं म्हणत जायचं त्याला प्रॉफिट आहे. प्रॉफिट सांगतो ऐका पोऱ्याला हिरा सापडला हिरा त्या पोऱ्यानं ओळखला तो हिरा आहे. त्या काढत्यानं हिरा घेतला आणि पळत गेलं ना आईला म्हणलं आई 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 मला हिरा सापडला. आता ओळखू आईला पोराला आला हिरा. आईच्या डोक्यात काय खटकी बसली माहिती का तो हिरा जर विकला तर याच्या का मोकर पैसे देईल. तिची नीती बदलली ती म्हणली हा हिराच नाही. पैसा आल्यावर रक्ताचे सुद्धा दुश्मन होतात. कुणाशी दुश्मनी करावी आपण आपल्या माणसांशी दुश्मनी कधी करू नये. कधी वेळ येईल सांगता येत नाही. आपलं ना आपल्या भावाची कधी दुश्मन नसावा. आपलं ना आपल्या भावाचं जमत नाही ना त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्या जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा. मित्र मित्र नाही हे धोकादायक मंडळी. ही पाजली तरच आपली. 25 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागं खासदारांच्या मागं किंवा कोणाच्या मागं हिंडणारे कार्यकर्त्यांची फळी आणि आत्ताची फळी याच्यात फरक आहे. पूर्वी लोक निष्ठावान म्हणून फिरत होती काम हो नाही तर काही काही माणसं नेली महाराज पण त्यांनी माणूस बदलावला नाही. नाही तर असे आता तसं नाही आहे. आता जर समजा एखाद्याकडं मित्र आहेत हा नगरसेवक झाला याला फोन आला ना एखाद्या कार्यकर्त्याचा आपली मुलगी आजारी आहे. नगरसेवक जर म्हणला ना सकाळी पाहू ते लगेच फोनवर म्हणते 6 महिने तुझ्या मागे हिंडलो म्हणजे येडा होतो का मी. दुसऱ्या पक्षात आता निष्ठा निष्ठी आहे निष्ठा नाही आहे. पूर्वी काय होती निष्ठा होती आता निष्ठा नाही. काम झालं तर नाही बोंबला. एखाद्या पोराला 5 वेळा वही द्या आणि 6 वेळा म्हणायचं मला लिहायचंय तो आपला मित्र नाही. तो तुला जर वही द्यायची माणूस की नाही असं त्या पोऱ्यानं तो हिरा त्या बाईनं फेकून दिला. पोरा देखत हिरा म्हणून पण काच म्हणून फेकला. ते पोरग म्हणलं मग आई म्हणते म्हणले हिरा नाही. त्या बाईनं संध्याकाळी तो हिरा सापडून सोनाराकडे नेला. सोनाराचे डोळेच पांढरे झाले हिरा पाहिलं. तो म्हणला फळकाटं सगळं जरी दुकान इकलं तर हिऱ्याचे पैसे येणार नाही. ती पागल झालं आणि तो म्हणला खडा आहे दिलं फेकून त्यानं. आणि तो हिरा त्या सोनारानं ती बाई गेल्यावर रत्नपारख्याकडे नेला. रत्नपारख्याकडे नेल्यानंतर रत्नपारख्याची अक्कल बंद झाली पण नीती बदलली. रत्नपारखी म्हणला हा हिराच नाही काच आहे. त्यानं तो हिरा फेकून दिला. हिरा खाली पडला फुटला पण हिरा रडायला लागला. तो रत्नपारखी त्याला म्हणतो का रे बाईनं फेकलं तू रडला नाही सोनारानं फेकलं तू रडला नाही मी फेकलं तर तू का रडला. तो हिरा म्हणतो त्या बाईला अज्ञान होतं सोनाराची नीती भ्रष्ट झाली पण तू माझ्यातला तज्ज्ञ असूनही मला फेकलं. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्या माणसांना कधी फेकू नये कधीच नाही कोणत्याही क्षेत्रात असू द्या. आणि याच संदीप साहेबकरले यांच्या अभिष्ट चिंतनाची पहिली शुभेच्छा. आपली माणसं चांगलं माहिती उगत दरिद्री विचार आपलं काय तरी हे काय आपला विषय. तू काय करतो म्हणून मेडिकलला जातो विषय नाही आपला फाशी घेतो कोण. तू मेडिकलला नाही तू इंजिनिअरिंगला नाही तू करतो काय नक्की कुठे जरी गेलं न सांगता करी सर्व भारी डाव टाकला होता. मी इकडं म्हणायला गुंतलो झापटकन जाऊन या
हरियाण जाऊन तोंडा संधी पाहिजे ते मी अजून एवढा भांबेल नाही तर ते टपकन बोलण्याच्या ओघात तो शब्द येतो चला परत ते तुम्ही हुशार आहे त्याने काय काळजी नाही चला आणि त्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत एकच चाललं होतं अभंग कोणाचा आहे एक ज्ञान टिकलं पाहिजे दोन आणि आपल्या माणसाला आपण मोठं म्हटलं पाहिजे. आता ती काळाची खरं तुमच्यावर प्रसंग आला ना महाराज तुमचा भाऊ किती दुश्मन असू द्या पण प्रसंगाला भाऊ छे. आता हे पैसे बिशे जास्त झाल्यामुळं महिला मंडळ या 2-4 वर्षात बायांनी कार्यालयामध्ये मुलाच्या मागं उभा राहणारा मामासुद्धा बदलावला हो. आता हंगामी मामा आला आहे कुडून कुडून आली काय ती आवलात असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात तो हंगामी मामा. अरे मामा तो महिला म्हणलं त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या दाढी वाढली वाढू द्या पण लग्नामध्ये मुलाच्या मागं उभं राहायला मामाच शोभतो काही झालं आपलं ते आपलं असं पुढे चालतं का. पैशाचं काय घेऊन बसले 300 फूट बोर कॉर्डा आणतो तू या काय लंकास्वानी जी होती तो मी आला तू या टपरीला काय करतो मागून ना किचडी फाटेल पण चलो तो फडवून टाकेन फडवून टाकेन मग ही कोण शिवी तू असं येण्या काय डोकं लावतील काय करत एवढंच आहे. 9वीला गेलंय 9वीला कोण राहतं ते असं टाईट पाहतंय बापा कधी आणि ते बापालाच म्हणतंय तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे मग एवढंच 11वीला गेलंय फक्त ते बापाला काय म्हणतं माहिती का काय केलंय माझ्यासाठी. बाप म्हणला केलं ते सांगू का. बाप म्हणलं मारली झक मी आता काय करीन काय. 23 तारखेला कोजगिरी होती 23 तारखेला कोजगिरी होती 3 कॉलेजच्या अवलादी कोठरी पेला फुल टाईट झाल्या कोजगिरीला लोक दूध पेते ते कोठर पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले एकाच गाडी होती गेलं आणि त्यांना लगवीला लागली त्यांनी रस्त्याच्याकडेला गाडी लावली लगवीला गेलं चेन खुलली त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती चंद्र येरीत दिसला त्याला तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा चंद्र विहिरीत पडला म्हणा काय करणार तो आटला होता. कॉमर्सवाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे मग आपल्या जगण्याला काय माहिती. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वार खांड घेऊन आला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणलं ते त्यांनी बादली सोडली येईरी टाईट व्हायल होते बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली त्यांनी वर वाढली ती कुठली कपारीत त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वार खांड तुटलं उतानं पडले मागं मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला नाही क्वालिटी आहेत भाऊ दोन भोंगळे दारुडे रस्त्याने आले भोंगळे पुरा मोकळा एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही आणि तो तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडत तो ही घे लंगोटी धन मोकळे दोन्ही बी नाही कठीण. दोन दारुडे डुलत आले त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा दुसऱ्यांनी त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा देईल नाही काय बोलता काय सावत्रा देवीदेव साहेब कडलेले यांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा मोबाईलचा वापर कमी करा गरज म्हणून वापरा आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं बायका मिळानं
नौकरी मिळाले काळले अवघडे हे इंद्रिकेच कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य आज सत्य मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही कोण फडफडले कुणा वय प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय नाही भंगार नाही. तू पोरगी 12वीला आणि पोरगा उंडेच्या हाताखाली हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही क्वालिटी नाही काय नाही काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो देवीदास कडलिणींच्या अभिष्टाच्या त्याला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल ती ताना. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांग 5 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे पोरगा बाहेर आहे घरात माणसं पुढे सहा खोल्या बांधून ठुल्या पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतो. माणसं कुठे पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी आणि त्याच्या मागं व्याप आहे तेवढे. सासऱ्याची बायपास आहे लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन मग का निकाल घेऊन ये ती काढलं अडचणी त्याच्यात. आई बापा पाहायला वेळ नाही आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे कुणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे महाराज. माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहून आला पसंती झाली. त्या मुलीच्या बाप्पाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना. तो काय म्हणणं माहिती आहे का घर चांगलं आहे हो पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत. आलेत का नाही बोला. जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे दारात 100 मशीद दारात लक्ष्मी आहे पुरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल भुली तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणा तू ही पुरगी 12वीला गेली लग्न करून घे वायल्याच्या भानगडीत पडू नको तू आहे भुळी दिवस काढून घे जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई 2-4 वर्षापासून सांगायची एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये कोणचं 1 नाही 2 नाही आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला फार घरांचं वाटोळं करून टाकलं आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते ध्यानात ठेवा. लई खोड पुरीचा फोन आला चालली थबडवाशी तुला काम नाही का काही दुसरं ऐ. जर आजपासून पोरींच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे पुढची दिवाळी खात नाही तू. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या आज त्या स्लॅपमध्ये येत त्यातनं आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्या पुढं कॉब्याच्या काँक्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याला नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या गाया कुठं राहायच्या वटेच्या खाली गाळात. आज कुठं आहेत फॅन आहेत म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे काळ बदलतो. तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलो कसं मिळेल. घरात माणसं राहणार नाहीत. 1 2 हे दावे बिवे बंद होणार. आता
दहाव्याचं आता पॅकेज निघणार बा म्हणाला पॅकेज. लग्नाचं काय निघतं आहे आता पॅकेज, तसं दहाव्याचं पॅकेज निघणार बा म्हणाला. कावळाही तू जाण, भातही तू शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं आहे त्याचा कर. नाही बंद होणार हे सगळं, माणूस कीच संपली. भाऊबंद राहिले नाही, वाडा ओलातला, माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे पुढवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तनकाराला सुद्धा पैसे मागायचे लय माणसं येत. माणसं पसायदान जात निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? म्हणजे बाबाला एक जण होतो, तुम्हाला कोणी फोन केला छायला? तो म्हणला मी बळत आलो का काय? मग तो बाबालाही हुशार, बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडी तो. तो चप्पीवाल्याजवळ गेला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. तू चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतील राहतो, ताटावते तीळ सोडाय हात्याला सापडीत गेला आता काय करीन. राम राम तो तर याच्या पुढचा निघला. तुम्हाला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा आहे? मग ताटली ते तरी आणशी दे. लई वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरण दे. महाराज कीर्तन संपले का मरण गंज बो आहेत, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? आणि ही कीर्तनं आता आपल्या माणसांना काळाची. मी मरणला मारा मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार. मारा घरात माणसं राहणार नाहीत, दावे बंद होणार, नोकरी मिळणार नाही. आणि सगळ्या पोरांना सांगतो, नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडं वळा. आज ती काळाची गरज आहे. दंडा थोडा कमी होईल नाही तर 5 वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागती, टोकरी लावते, त्याला जागा लागत नाही, पाण्याची टाकी लागत नाही. 15 रुपयाला 5 पुऱ्या आहे, 3 रुपयाला 1 बरं पुरी केवढी आहे. जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवतो बाकी मालच. महाराज 2 तासात 1015 रुपयाचा गल्ला होतोय, 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्या माडक्यात. येळभर दूर निघतोय मग कवा जळात आहे ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी. सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही एवढंच. पण भरीत लय भारी खालून घाली ते 10 फुटाने 2 रुपये त्या पिळकावण्यात एक गुठला, 9 राहिले. हू घालताना 1 गेला 8 राहिले. आपण लय पेला असल्यामुळं टारफलच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत, बांधले नाही. केरळवरून हवा भरायला आलंय, 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठते. पाना घेऊन आलेत हायवेला, पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात. आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपल्या. रिलॅक्स, आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत आहेत लिंबू पिळून. बाई कुदी इकणी करतात आणि गड्यात चहाचं खात्यात. गडी त्याला असा वाढीत हो, त्याचा शिमूड पडला तरी आम्ही तो लिंबू पिळ लिंबू पिळ. भेळीचं दुकान 30 रुपयाला भेळी. भेळ केवढा लय 30 रुपयाला. भेळीवाल्याचं माप सांगतो माझ्या हातात बा. चौकणी 1 कागद खाली, आडवा 1 कागद, उभा 1 कागद. कागद झाले का? लाया स्वस्त आहे ना.
नाया शिव पापड़ी डाळी चांगल्या लोकांना त्यांनी याजनं पैसे दिलेत. तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळा ते काय काय? तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या चालले घरी. नाही मला याला कुठतरी कंट्रोल याला आवर घातला पाहिजे. हा, व्यवसाय केलाच पाहिजे. नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. आता बायको न मिळण्याची कारण, लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आहे आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली, म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोर आहे. आता 150 पोर तर कवाय मोकळायचे तो विषय नाही. ते गणपती बुडवायला नव तो फुल एक ती टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही, ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोर का पाहिजे? पुरगी BTEC आहे, MTEC पोर का पाहिजे? पुरगी PSI आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12 रुपयापासून नेऊन काय करायचे? तर पुरगी तर असेल ना, म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख तू ले आता तरी येते का? 1.5 लाख कुठून आणायची? हा विनोद नाही मारा. सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, ऑफिस आहे, बायको नाही. आता आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, काय डोक्याला ताण न करू. नाही तर जवळजवळ राहिले झाला. आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस त्या मामाला मुली आहे का? नाही मिळाला तू त्या मामाला. किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ आहे तुला, दोघं आहे तुम्ही. आणि मामाला पुरी 2 आहे ना कल्याण. त्या मामाला आहे का? ए ब्रे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1 3 वा. त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा इंड होता. त्या मामाला रे किती आहे? 1. तुला भाऊ एकटाच आहे तू? अति कल्याण. त्या मामाला रे 1. आणि तुला भाऊ? 1 भाऊ आहे का अजून? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. हो का नाही? आणि चौथी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. आता थोडा निसर्ग पपलाय, फक्त शेतकऱ्यांना एक महाराज म्हणून ऐकायचं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य ऐकायचे. ऐकाल? 1. शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसायच केला पाहिजे, तसं सूत्र बसणार नाही. 4 वेळे महिन्याने 6 पाणी गावाला भरून 500 रुपये बाजार मिळेल. गाय पाळा, बैल पाळा, शेळ्या पाळा, कोंबडी पाळा. कोंबडी साधं उत्पन्न नाही आहे, सुलून कोंबडी 130 आहे, भाजून 140 आहे, बॉईल करून 180 आहे, आणि शिजून 230 आहे. तुम्हाला नाही सुधारायचं काय? तुम्हाला नाही महाराज, पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटेल तरच शेतकरी तरेल. माझं काय मत आहे, ज्या शेतकऱ्याच्या दारात 10 लिटर दूध आहे
त्या शेतकऱ्याच्या घरात आजही कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. आणि आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतीचे उत्पन्न कमी होण्याचं कारण, एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, दोन, अतिरिक्त तणनाशकाचा वापर, तीन, शेत खताचा अभाव, चार, बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही, पाच, पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही, आणि सहा, केमिकलयुक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा पी एच कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका, पाण्याचा पिण्याचा पी एच 7 ते 7.5 पाहिजे, 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी, पाऊस, विहिरीतलं काय झालंय, त्या वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय आणि तेच पाणी परत येत आहे. त्या पाण्याचा पी एच झाला आहे 8.5-9.5. आणि पी एच वाढल्यामुळं, केमिकलयुक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही, जमीन फक्त काळी दिसते. आता ही युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, ही जी खतं आहेत, ही टॉनिक आहे. बेळ खाऊन जोगतो का माणूस? अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो, बाजरीत कसे? आणि मग शेण खतामध्ये क इफेक्ट का दमा नाही? पण मग जुन्या माणसाने कधी 20-20 पोरते ज्वारी काढली, त्यांनी काय करायचं? म्हशी उन्हाळ्यात म्हशीच वावरात बांधायच्या. आज एक आपला माणूस म्हणून देवीदास कर्डेले, त्यांच्या पाठीमागे सगळे, त्यांचा कर्डेले पाटील परिवार, या सगळ्यांनी त्यांच्या कुळासाठी एकदा देवाकडे मागायचं आहे. काय अकल पाऊस वाळताया कुळा, अकल पाऊस वाळताया कुळा, अकल पाऊस वाळताया कुळा, अकल पाऊस वाळताया
सगळं इथंच आहे, सगळं इथंच आहे, ह्याच दे हाच आनंद वाला. आज एका तरुण तडफदार 34 वर्षाच्या मुलाच्या अभिष्टचिंतनाला आपल्यातला माणूस म्हणून एवढं जरी ध्यानात ठरलं लय झालं. मला एक दोन मुद्दे सांगायचे तेवढे नीट आहे का? मोबाईल वापरणाऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मोबाईलमध्ये जर कधी आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल क्लिप आली तर ती जागेवर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड नाही करायची ती क्लिप, डिलीट कर. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. हे आई जिजाऊचं आणि तुळजा भवानीच्या आशीर्वादाचं आणि तुकोबा ज्ञानोबाचं रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटं साठून जगणार रक्त नाही. एखाद्या मूर्खाने जर स्ली क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही. आपण तुकाराम महाराजांना मानणारी माणसं, जाग्यावर क्लिप डिलीट करी जा, फॉरवर्ड करायची नाही. आणि हे जर प्रत्येकानं केलं, महाराज हजार हजार 2000-2000 लोकांची ग्रुप येत आपल्या धर्माचा प्रचार. आणि जो लिहितो आणि क्लिप टाक घेतो ना, तो लय विद्वान आहे असं नाही, ते येड म्हणून सोडून द्या ना, त्याला मार्केट का देता तुम्ही? मार्केट नाही उगाच गाव बंद ठेवा, त्याचा पुतळा ते येडय सोडून द्या. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रं भुकलं तर कुत्रं नाही भुकले तर हत्तीचा अपमान आहे. हत्ती येऊन कुत्रं भुकणं म्हणजे कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे तर हत्तीच्या चालण्यात मजा आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. कधी आता तुम्ही मला थोडं फार मान त्या नाही अहो तोंडावता हा मना मारू जाऊ दे माग पुढं तर चालूच आहे. मग एखाद्यानं उद्या क्लिप टाकली बा, इंदुरीकर सगळ्यात नालायक महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? बस एवढं ध्यानात ठेवा. काय करणार? बस काय करणार पोरणं? काय करणार? बस आपण कधी बी आपला धर्म राखायचा आणि त्याला मार्केट नाही द्यायचं. बा त्यानं लय लिहिलं, त्यानं काही छापलं, मग आपण त्याचं फॉरवर्ड करा, त्याचा निश्चित करा, काहीच करायचं नाही. तो फक्त प्रसिद्धीसाठी करतोय, त्याला काय अक्कल आहे का? त्यानं काही चरित्र वाचलंय का शिवाजीचं कधी, संभाजीचं कधी? ते येड म्हणून सोडून द्या तुम्ही. पुन्हा मोबाईलला डिलीट करायचं. लहानाले पोरं सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्यायचं. आता घाबरायचं, जोरात बोला घाबरायचं. मोबाईलची क्लिप डिलीट करणार का फॉरवर्ड? डिलीट. बस या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा करेक्ट टायगर जिंदा आहे. या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट, त्याच्यातलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट करेक्ट. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा धडक. आणि या 7-8 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सोनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न आईनं गावाला दिली पाहिजे. हा पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात घाबरायचं. पोरण 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे, मग त्याचा बाप नालायक आहे का? बाप पोरगा बाप करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि आई आई. हा मार्शिश महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. काल फार नाही, यांना कंट्रोल केलं पाहिजे, यांना शिकवलं पाहिजे. आणि हे शिकवणं घरी देते, घरामध्ये आईवडिलांनी आहे ना एक तास 1.5 तास माझ्या तुमच्या थोडेसे मोबाईल बंद ठेवले पाहिजे, बोराला पुरीला जवळ घेतलं पाहिजे, त्यांना
काहीतरी आता दडपण दिलं पाहिजे. एवढा अभ्यास कर, एवढे पाढे पाठ कर, एवढी आरती पाठ कर, असं केलं पाहिजे. मुलीला शाळेत जाताना जवळ घेतलं पाहिजे, तिच्यावर ओढणी पाहिली पाहिजे. भांग तर कुठून आणलेत काय कळत नाही. त्या कारट्याने तर कुठून आणला एक भांग, वावर नांगरला आणि दण ठुलाय. वन साईड का टू साईड काय आलंय कुणी कुठून. अरे आखी साईड उकली न वन काय राहिली आता. पुरीने एक भांग आणलाय पुरीचा. आता तर पुरीनं पहिला एक भांब होता, भांगवता आता कमी झालाय तो पॉप पॉप. तो पॉक भांगा असा आहे, त्याला मड्डी खड्डा आहे, पूर्ण झटका आहे आणि एक डोंगळा आहे मध्ये. त्याच्यानंतर एक देव यांनी भांगाला, तो भांगा असा आहे पुरीनो. ही जी बाजू आहे पुढची, ही पुढं मुरगळून घ्यायची. हा भांग मागं सोडायचा आणि त्यात एक बट सोडायची, याला देव यांनी भांग म्हणतात. आणि आता एक नवीन भांग आला आहे, आपल्याकडे आला नाही अजून, पण शहरात आला आहे तो. हां, तो भांगलंय कठीण आहे. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग खेमालच्या कडेला बोलतो, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये हो. त्याला वाटलं खुणावलं काय, ते गेलं वाहून. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, कर्डेली पाटील परिवार गायक वाजू म्हणजे आमचे विष्णू कर्डेले, कर्डेले साहेबांचे बंधुराज, देवीदास कडलं कर्डेले, त्यांच्यावर प्रेम करणारे साहेब.